नमस्कार, शालीन प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. 154 PSIचं भवितव्य आज ठरणार, प्रकरणाबाबत आज सुनावणी. भाजपच्या 45 आमदारांची कामगिरी खराब, विधानसभेत फटका बसण्याची शक्यता. सांगलीच्या कोकरूड येथे 80,000 गंठण लंपा, सीसीटीव्ही मध्ये प्रकार कैद. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची मोदीवरती टीका, राजीनामा देण्याची ही केली मागणी. आणि चंद्रपुरात टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. आता पाहूया सविस्तर वृत्त. नियुक्ती रद्द झालेल्या 154 PSI बाबत आज सुनावणी होणार आहे. सध्या गाजत असलेल्या PSI नियुक्तीचा विषय म्हणजे सरकारच्या गलथानपणाचा नमुना आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तसेच पासिंग परेड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या 154 आरक्षित वर्गातील पोलीस शिपायांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे, त्यावर आज सुनावणी होणार आहे. मॅटनेच पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येणार नाही असे सांगत या 154 जणांची नियुक्ती रोखण्याचे आदेश 4 ऑक्टोबर रोजी दिला होता. मात्र ही नियुक्ती सरळ सेवा परीक्षेतून झाली आहे, आरक्षणातून नाही असा दावा करत या आदेशाचा मॅटने फेरविचार करावा अशी याचिका या 154 जणांनी दाखल केली आहे. सरकारने मॅटचा वापर करत मागासवर्गीयांवर अन्याय केल्याचा आरोप या सुनावणी दरम्यान या पोलिसांच्या वकिलांनी केला. ही पदोन्नती नसून सरळ सेवा भरती आहे असा दावा करत सरकारी पक्षाने जाणून बुजून हे न्यायालयाला सांगितले नसल्याचा आरोपही या वकिलांनी न्यायालयात केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसेल असा अहवाल समोर आला आहे. भाजपच्या 40% म्हणजेच 45 आमदारांची 4 वर्षाची कामगिरी खराब असून त्यांचे पुन्हा निवडून येणे कठीण असल्याचे या अहवालात म्हटलं आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसेल असा अहवाल समोर आला आहे. भाजपच्या 40% म्हणजेच 45 आमदारांची 4 वर्षातील कामगिरी खराब असून त्यांची पुन्हा निवडून येणे कठीण असल्याच्या अहवालात म्हटले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप सरकारकडून जनमताची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी भाजप सरकारने दिल्लीतील चाणक्य या संस्थेकडून गुप्तपणे सर्वेक्षण करून घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश भाजपने ही बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी सर्वेक्षणाचा अहवाल भाजपच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीत प्रत्येकाला बंद लिफाफ्यात देण्यात आला. हा लिफाफा घरी जाऊन उघडण्याचे आदेश यावेळी आमदारांना देण्यात आले. चाणक्यने केलेल्या सर्वेक्षणानुसार 45 आमदार आणि 6 खासदारांचे पुढच्या वर्षी निवडणुकीत भविष्य धोक्यात असल्याची माहिती पुढे येत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शिराळा तालुक्यातील कोकरूड येथे सुप्रिया ज्वेलर्समध्ये दागिने पाहण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी 80,000 गंठण लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील सुप्रिया ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने पाहण्याचा बहाणा करून 2 अनोळखी चोरट्यांनी 80,000 रुपये किमतीचे 2.5 तोळ्याचे गंठण लांबवले आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडला असून चोरट्यांचे चित्रीकरण ज्वेलर्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून तसेच पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की कोकरूड येथील मुख्य बाजारपेठेत सुप्रिया ज्वेलर्स दुकान आहे. मंगळवारी सकाळी मालक संतोष सूर्यवंशी यांनी दुकान उघडले, त्यावेळी 2 अनोळखी व्यक्ती सोने खरेदीसाठी दुकानात आल्या. चोरट्यांनी सोने दाखवा असे म्हणून सूर्यवंशी यांचे मन विचलित केले, त्यावेळी त्यातील एकाने 2.5 तोळ्याचे गंठण खिशात घातले. सूर्यवंशी यांच्या लक्षात येण्यापूर्वी चोरट्यांनी तेथून पलायन केले. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SA गावडे हे करत आहेत. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत, नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30,000 कोटी रुपये अनिल अंबानी यांच्या खिशात टाकले आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरती हल्ला चढवला आहे.
राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून गुरुवारी राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींवरच गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30,000 कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला बोलच केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीच झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. दिल्लीत गुरुवारी राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30,000 रुपये अनिल अंबानी यांना दिले आहे. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या 10 दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर 1,000 कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तींच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले आहे. याकडे राहुल गांधी यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. चंद्रपुरात टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने शासनाच्या विरोधात शिवसेनेचे आमदार यांनी एल्गार पुकारला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही तोवर आपले आंदोलन सुरू राहणार असा इशारा देत ते आमरण उपोषणाला बसले आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला आहे. वीज वाहिन्यांचे काम करणाऱ्या बड्या कंपन्या आहेत. वरिष्ठ पातळीवर सरकारशी या कंपन्यांचे मालक साटेलोट आहेत. जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यास प्रशासन सपशेल कानाडोळा करत आहे. टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला न दिल्यास याविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा धानोरकर यांनी दिला होता. वीज वाहिन्यांच्या कामात प्रभावित होणाऱ्या शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना योग्य मोबदला देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत 31 मे 2017 शासन निर्णय देखील आहे. मात्र या सर्व नियमांना धाब्यावर बसवण्यात येत आहे. चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन जबरदस्तीने अधिग्रस्त केली जात आहे. याविरोधात संघर्ष करणाऱ्याला काही प्रमाणात लाभ मिळतो, मात्र अन्य कुठल्याही प्रभावित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. या बड्या कंपन्या सामान्य माणसाची लूट करीत असताना येथील मंत्री आणि खासदार मात्र हातावर हात ठेवून बसून राहतात. प्रशासनाने या कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे आपण उपोषण करीत असल्याचे आमदार धानोरकर म्हणाले आहेत. विविध जिल्ह्यातील 300 गावांमध्ये 1,100 शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही. उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत हा मोबदला देणे अपेक्षित आहे, मात्र याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ही जबाबदारी घ्यावी आणि पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आमदार धानोरकर यांनी केली आहे. ट्रान्समिशन लाईनच्या कंपनीने त्यांना शेतकऱ्यांना मुआवजा द्यायला पाहिजे. त्या संदर्भामध्ये शासनाने एक कमिटी नेमली, त्या कमिटीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी आहे. परंतु या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्हाला असं पाहायला मिळालं की शेतकऱ्याच्या हितासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही उपाययोजना योजलेल्या नाही. माननीय या विधानसभेचं सर्वोच्च सभागृह या महाराष्ट्राचं, तिथे मी हा प्रश्न उपस्थित केला की या ट्रान्समिशनच्या लाईनच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय होत आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. जे तुम्ही कॉरिडोरचा विषय करता, 765 KV लाईनमध्ये 33 मीटरचा कॉरिडोर नाही होत, तर तो 67 मीटर कॉरिडोरचा होतो. या संदर्भामध्ये या GR मध्ये काही सुधारणा कराव्या म्हणून मी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये सकारात्मक उत्तर देताना त्यांनी सांगितलं की आपण या संदर्भामध्ये आमच्या सेक्रेटरी लेवलच्या विद्युत विभागाच्या सेक्रेटरी लेवलला आपण मीटिंग ऑर्गनाईज करू आणि याच्यामध्ये काय सुधारणा होईल याच्यावर आपण चर्चा करू. या संदर्भामध्ये मीटिंग झाल्या, 1 झाली, 2 झाली, 3 झाली, परंतु कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यावेळेस या संबंधित सेक्रेटरीनी त्या विभागाच्या आणि स्वतः चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी कलेक्टरांना फोन लावला की आपल्या स्तरावर मीटिंग घ्या, शेतकऱ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्या संदर्भामध्ये 21 जुलै 2018 कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली, खेमनार साहेबाकडे मीटिंग झाली. त्यावेळेस कंपनीचे संबंधित अधिकारी तसेच संबंधित ज्या ज्या विभागामधून लाईन चालल्या त्या त्या विभागाचे उपविभागीय अधिकारी हे सर्व तिथे उपस्थित होते. त्याची मिनिट्स काढण्यात आले, त्याच्यामध्ये त्यांना स्पष्ट निर्देश दिले आहे की जोपर्यंत शेतकऱ्याला त्याचा मोबदला योग्य देत नाही
31 मे 2017 जी आरनुसार त्याला मोबदला देत नाही तोपर्यंत त्याच्या शेतात काम करू नये. पण आमच्या अशा निदर्शनास आलं की ते शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. आम्ही या भागाचा दौरा केला, शेतकरी माझ्याकडे विधान भवनापर्यंत आले, माझ्या घरापर्यंत आले. जिथे जिथे जायचं तिथं शेतकरी उभा राहायचा. त्यांनी मला सांगितलं की भाऊ, कुठली परवानगी न घेता आमच्या शेतामध्ये पोलीस प्रशासनाचा धाक दाखवून जोर जबरदस्तीने आमच्याकडे फाउंडेशन निर्मिती केली, तारा खिचल्या गेले, शेताचं प्रचंड नुकसान झालं. अशा वेळेस आमचा वाली कोणी राहिला नाही. यावेळेस मी प्रामुख्याने मी म्हटलं तुमचा लढा लढायसाठी मी तयार आहे. ही लढाई माझी आजची नाही, ही लढाई मी 2012 सातत्याने लढत आहे. तेव्हा मी आमदार नव्हतो, तेव्हा रस्त्यावर लढलो, सभागृहात लढलो. एवढंच नाही तर यांना हुसकावून लावण्यासाठी मी राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे काम बंद पाडले. पण या सर्व आयुधाचा वापर केल्यानंतर हे प्रशासन जागं झालं नाही. 21 जुलैला जो कलेक्टरने आदेश दिला, आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला, त्या आदेशाला संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आणि 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठलीही बैठक झाली नाही. पण शेतकऱ्यावर अन्याय झाला. बऱ्याच शेतकऱ्यांच्या स्वतःचे गाई बैल म्हशी त्या खड्ड्यामध्ये पडून मेल्या. जेव्हा उत्खनन होत होतं कुठल्याही पद्धतीचं बॅरिकेड लावल्या गेलं नाही. अशा ठिकाणी त्यांच्या गाई मरण पावल्या, त्यांना कुठलाही मुआवजा दिला नाही. काही शेतकऱ्यांना तर चुकीच्या पद्धतीनं टावरचं उत्खनन झालं, चुकीच्या पद्धतीनं फाउंडेशन निर्माण झाले, तिथे कुठलेही टावर उभे झाले नाही, दुसरीकडे टावर उभे झाले. परंतु या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते नुकसानसुद्धा त्या शेतकऱ्याला ते मिळालं नाही. अशा विविध समस्याग्रस्त शेतकरी आहे. आम्ही शासनाला हेच मागणी केली की या लाईनचा वापर हा वाणिज्य वापरासाठी आहे. आणि IGR निर्णय, IGR डायरेक्शन असे आहे की जी जागा एखाद्या उद्योगासाठी वापरत असेल किंवा उद्योगाच्या वापरासाठी जर आपण वापरत असेल तर त्याला संभाव्य वाणिज्य अकृषक वापराचा दर लावण्यात यावा. अशा पद्धतीचं डायरेक्शन, अशा पद्धतीचं GR सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात युवक काँग्रेसने तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोटाबंदी आणि GST सारखे अन्यायकारक निर्णय जनतेवर लादल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरही 1.25 कर लादले. यामुळे पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये ऐतिहासिक वाढ होऊन हे दर आकाशाला जाऊन पोहोचले आहेत. या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका मोठ्या प्रमाणात देशातील सामान्य गरीब जनतेला बसत आहे. या वाढत्या दरांमुळे देशातील सामान्य गरीब जनतेचे आर्थिक बजेट बिघडल्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पेट्रोल डिझेलची दरवाढ थांबवून सध्याचे दर कमी करावे याकरता युवक काँग्रेस हिंगणघाटतर्फे मुख्याधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनातून लवकरात लवकर दरवाढ मागे न घेतल्यास पूर्ण देशामध्ये युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा इशारा पंतप्रधानांना देण्यात आला आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. कन्नड तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने किल्ले अंतुरगडावरती स्वच्छता मोहीम राबवून नामफलकाचे अनावरण केले. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्याने पुरातत्व खात्याचे या किल्ल्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप देखील केला. कन्नड शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेला अंतुर किल्ला बघण्यासाठी पर्यटन प्रेमींची रीग लागलेली असते. सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने किल्ले अंतुर या गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आला असून त्यामध्ये गडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी कुठेही घाण कचरा टाकू नये, तसेच गडावर कुठेही नाव लिहू नये, सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नये, गडावर मद्यपान धूम्रपान आणि कोणतेही व्यसन करू नये या स्वरूपाचा फलक लावण्यात आला आहे. गडावरील घाण आणि कचरा साफ करण्यात आला आहे. या सह्याद्री प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष पवनगिरी, तालुका संघटक गणेश पवार, नागापूर ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि स्थानिक युवा व तालुक्यातील टाकळी अंतूर जैतापूर आणि कन्नड हतनूरच्या युवकांचा सहभाग लाभून आला. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड, औरंगाबाद. जालना जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने परतूर उपविभागीय कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 2 महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने हातात आलेली पिकं जळून गेली आहेत, त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी रेल्वे स्टेशन ते उपविभागीय कार्यालय परतूर येथे भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये काँग्रेस प्रवक्ते भाई जगताप,
सुरेश कुमार जेथलिया, महाराष्ट्र चिटणीस बळीराम कडपे, जहागीरदार सरपंच आष्टी भगवान कांबळे। रॅलीमध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते। दुष्काळ जाहीर करावा, पेट्रोल डिझेल दरवाढ थांबवून दर कमी करण्यात यावे, शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे असे अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर। इंधन आणि गॅसची दरवाढ होत असल्याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद येथे धडक मोर्चा काढण्यात आला। जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंधन आणि गॅसच्या दरवाढीने जनता त्रासली आहे। दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। महिलांनी रस्त्यावर चुली पेटवत भाकरी करून गॅस दरवाढीचा निषेध केला। तसेच शेतीमालाला हमी भाव, संपूर्ण कर्जमाफी आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। महिना अखेरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शरण पाटील यांनी दिला आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पाटील, राजाभाऊ शेरखाने यांच्यासह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद। इंधन दरवाढी विरोधात परळीतील युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावरती आंदोलन करण्यात आलं, मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। दरम्यान यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावरती दगडफेक देखील केली। दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या इंधन दरवाढी विरोधात पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले होते। दरम्यान यावेळी परळीतील संतप्त युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देत पेट्रोल पंपावर तुफान दगडफेक केली। या घटनेमुळे परळीत तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला। परळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते। शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड। बदलापूर गोळीबार प्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे। परिमंडल 4 जबरी चोरी प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे। पावेत या संदर्भातली बातमी। बदलापुरात माथाडी कामगार संघटनेचा उपाध्यक्ष असलेल्या जगदीश कुडेकर यांच्यावर 8 गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला होता। यावेळी हल्लेखोरांचे पिस्तूल न चालल्याने कुडेकर हे या गोळीबाराच्या हल्ल्यात बचावले होते। त्या गोळीबार प्रकरणी 2 परिमंडळ 4 जबरी चोरी प्रतिबंधक विभागाने मोठ्या शिताफीने घातक शस्त्रांसह अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ MIDC परिसरात मोरीवाली येथे दोन्ही सम मोटारसायकलवरून शस्त्रनिशी काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती परिमंडळ 4 पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या जबरी चोरी प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक येवले यांना मिळाली होती। या माहितीवरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी 5:30 सुमारास सापळा रचला। त्यावेळी बजाज मोटरसायकलवरून आलेल्या 2 पोलिसांनी मोठ्या शिताफीने झडप घालून ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचे नाव दत्ता कासोडे आणि विवेक नायडू असल्याचे समजले। त्या दोघांची अंगझडती घेतली असता विवेक याच्याकडे 1 एक जिवंत काढतूस, 1 आणि दत्ता याच्याकडे 1 लोखंडी सुरा, 1 आणि मोटरसायकल असा 88,150 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता शेलार आणि विवेक नायडू या दोघांविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विवेक याच्यावर बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्यात 2 तर दत्ता याच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल असून या दोन्ही आरोपींनी 8 बदलापूर पश्चिम येथील रेल्वे स्टेशनजवळ सोनेवाडी परिसरात माथाडी कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष असलेल्या जगदीश कुडेकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न केला असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे। शालिनी प्लस साठी राजन बलसाने, मुंबई। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। रेल्वे अधिकाऱ्यांनी जबरदस्ती केली तर त्यांचे डोके फोडा असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय, ते कराड येथे बोलत होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कराडच्या कोपर्डी हवेलीच्या रेल्वे शेतकऱ्यांना राजू शेट्टी संबोधित करत होते, त्यावेळी त्यांची जीभ घसरली। माझ्याकडे औषध असते ते जालिम औषध असते असे ते म्हणाले। कराड येथील कोपर्डे येथील रेल्वे प्रकल्प बधित व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते। पण आपली जमीन वाचत
त्याशिवाय ती वटणीवर येणार नाही. माझ्याकडे औषध असतं ते जॅनिम औषध असतं. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, कराड. इंधन दरवाढीच्या विरोधात बारामतीत युवक काँग्रेसच्या वतीने टांगा गाडीतून प्रवास करत अनोखं आंदोलन करण्यात आलं. दरम्यान यावेळी नायब तहसीलदार यांना इंधन दरवाढी विरोधात निवेदन देण्यात आलंय. केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅस अशा जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचे भाव वाढवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हे सरकार गरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या मुळावर उठले आहे. सर्वसामान्य माणसाचे जगणे आता मुश्किल झाले आहे. या सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅस अशा जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंचे भाव लवकरात लवकर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, नाहीतर येणाऱ्या काळात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा बारामतीतील युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे. पुन्हा एकदा दरवाढ ही चालूच राहिलेली बंद असं न होता येत्या सणासुदीच्या काळात हे लोकांना त्रासदायक ठरलेलं आहे. आणि हे डिझेल आणि पेट्रोल हे 55 ते 60 च्या दरम्यान आलं पाहिजे. जीएसटीच्या नफ्याखाली जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. याच्या काळात पुढे हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सरकारला आज आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांना ही घंटेची इशारा म्हणून अशी देतो. एवढीच आज त्यांना ही करतो की त्यांनी आमच्या या भावना सरकारपर्यंत लवकरच पोहोचवायत आणि सर्वसामान्यांना एक दिलासा द्यावा की डिझेल आणि पेट्रोल आणि गॅस हे त्वरित कमी करावं. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. दौंडमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. मयत युवतीची ओळख पटली असून तिच्या नवऱ्यानेच तिचा खून केल्याचं समोर आलंय. दौंड तालुक्यातील बोरी पारधी येथील चौफुला गावाच्या हद्दीत येथे विहिरीत अज्ञात तरुणीचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. तरुणीची ओळख पटली असून अनैतिक संबंधातून नवऱ्यानेच तिचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी राजकुमार हा वेगवेगळे ठिकाण बदलून राहत असल्याने पोलिसांना त्याचे योग्य ठिकाण सापडत नव्हते. यावेळी पुणे सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांना मार्गदर्शन आणि लोकेशन देत आरोपी पकडण्यास सांगितले. 24 तासाच्या आत आरोपीस पकडण्यास यवत पोलिसांना यश आले. आरोपी राजकुमार कुशवाह याने आपल्या पत्नीचा अनैतिक संबंधातून खून केल्याची माहिती यवत पोलिसांना दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर हे करत आहेत. बिहार जिल्हा, बिहार राज्य, तर हा तो मिळून आल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देत होता. परंतु नंतर त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यानं ही जी महिला ही त्याची पत्नी होती सोनी कुशवाह वय 20 वर्ष हिचा त्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने वार करून आणि नंतर तोंड आणि गळा दाबून तिचा खून करून तिला विहिरीत टाकल्याबाबत कबुली दिल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणून परत सखोल चौकशी करून चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यामुळे त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. हा गुन्हा जो आहे हा मर्डर आहे हा एपे देवकर आणि त्यांच्या टीमने 24 तासाच्या आतमध्ये कोणताही धागादोरा नसताना अतिशय चाणाक्षपणे तांत्रिक गोष्टीचा वापर करून सायबर सेलचे एपे चव्हाण यांची मदत घेऊन अतिशय चाणाक्षपणे याचा तपास केला आणि आरोपीला याला अटक केली. या सदर गोष्टीसाठी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक पकाले सर, आमचे DYSP मोरे सर यांचं मार्गदर्शनाखाली हा तपास त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण केलेला. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. कार्तिक चिदंबरम यांची तब्बल 54 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. तसेच कार्तिकच्या इंग्लंड, स्पेन आणि उटीतील बंगल्यालाही टाळं ठोकण्यात आलंय. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम यांची तब्बल 54 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. इंग्लंड, स्पेन आणि उटीतील बंगल्यांनाही टाळे ठोकण्यात आले आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे सुपुत्र कार्तीची कंपनी INX मीडिया हाऊसला अवैध रीतीने पैसा मिळत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या प्रकरणी CBI ने तपास केला असता बऱ्याच अवैध व्यवहारांची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी CBI ने कार्तीविरुद्ध FIR ही दाखल केली आहे. या FIR च्या आधारे ED ची कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे. जप्त झालेली 54 कोटींची मालमत्ता कार्ती आणि ASCPL कंपनीच्या नावावर आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. तनुश्री आणि नाना यांच्या वादाला आता राजकीय वळण मिळालं आहे. मुंबईतील महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान नाना पाटेकरांना अटक करण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्त आणि नाना पाटेकर यांच्या वादाला आता राजकीय वळण मिळाले आहे. तनुश्रीला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या मुंबईतील महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पाटेकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ओशिवारा पोलीस स्टेशन बाहेर आज काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी नाना पाटेकर यांच्या विरुद्ध जोरदार आंदोलन केले. नाना पाटेकरांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तनुश्री दत्ता हिच्या तक्रारीनंतर काल रात्री ओशिवारा पोलीस ठाण्यात नाना पाटेकर यांच्यासह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 354 आणि कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने नाना पाटेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. 154 PSI भवितव्य आज ठरणार, प्रकरणाबाबत आज सुनावणी. भाजपच्या 45 आमदारांची कामगिरी खराब, विधानसभेत फटका बसण्याची शक्यता. सांगलीच्या कोकरूड येथे 80,000 गंठण लंपा, CCTV मध्ये प्रकार कैद. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची मोदीवरती टीका, राजीनामा देण्याची ही केली मागणी. आणि चंद्रपुरात टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पात्र शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.